नमस्कार। नव्या रूपातल्या नव्या ढंगातल्या झणझणीत चमचमीत अस्सल मराठमोळ्या पदार्थांसह काही पाश्चिमात्य पदार्थांची चव चाखवणाऱ्या सुग्रण या कार्यक्रमात मी सायली देवधर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मला माहिती आहे आम्ही काही दिवस तुमच्यापासून लांब गेलो होतो, त्यामुळे तुम्ही सगळे नाराज असाल, पण सब्र का फल मिठा होता है। आणि असंच काहीसं घडणार आहे आपल्या या नव्या रूपातल्या सुग्रण शोमध्ये, कारण आपल्याबरोबर सहभागी होणारे शेफ तुषार देशमुख, ज्याच्या हातची चव चाखायला अख्खा महाराष्ट्र उत्सुक असतो, पण त्याचबरोबर तो जरी आपल्याला वेगवेगळे पदार्थ शिकवत असला तरी नेहमीप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रातून अनेक सुग्रणी आपल्याकडे येणार आहेत आणि ज्या नवीन नवीन रेसिपीज आपल्याला शिकवणार आहेत, या सगळ्यासाठी मी फार उत्सुक आहे। चला तर मग फार वेळ न घालवता आजच्या भागाला सुरुवात करूयात आणि विचारूयात शेफ तुषारला त्यांनी आज काय बनवायचं ठरवलंय। नमस्कार। सुग्रणच्या या नवीन पर्वामध्ये मी तुषार देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि रोज आपल्या भेटीला नवीन नाविन्यपूर्व अशा रेसिपीज आपल्यासाठी खास घेऊन येणार आहे आणि त्या जरूर आपण करून पाहाल आणि आम्हाला कळवाल याची आम्हाला खात्री आहेच। पण नाविन्य म्हणजे काय तर त्याची सुरुवात आपण आजपासूनच करूया। आज पहिल्याच एपिसोडमध्ये मी तुम्हाला गोडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे, जो तुम्ही बाहेर नेहमीच बघता पण तो घरी कसा करता येईल आणि पटकन अशी रेसिपी करता येईल असा हा पदार्थ, हनी डिप्स विथ आईस्क्रीम। चला तर आपण बघूया घ्यायला लागणारं साहित्य। आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा घेतलेला आहे, रवा घेतलेला आहे, मीठ, खसखस, चॉकलेट सॉस, मध आणि व्हॅनिला आईस्क्रीम। अगदी सोपी ही रेसिपी आहे। सर्वप्रथम आपण हनी डिप्सला लागणारं मिश्रण तयार करून घेऊया, त्याची पोळी करून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया। मी एका बाउलमध्ये एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी मैदा, आणि त्याहून निम्मा रवा, थोडस मीठ आणि पाणी घालून आपण ही पोळी लाटता येईल एवढं जाडसर मिश्रण तयार करून घेऊया। आपण मुद्दामून ह्या मिश्रणामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे पौष्टिक आहे आणि मैदा आणि रवा, रवानी आपल्याला एक खरोखर जेव्हा तुम्ही ही रेसिपी खाल तेव्हा तुम्हाला रव्याचा ट्विस्ट कळेल। आपलं पीठ मळून तयार आहे, आपण त्याचे चांगले गोळे करूया। त्याची छान अशी पोळी लाटून घेतो। पोळी लाटण्याच्या पूर्वी मी गॅस ऑन करून पण एका बाजूला कढई मध्ये तेल टाकून तेही तापत ठेवूया, जे आपला वेळही कमी होईल। आपण ज्या ह्या पट्ट्या करणार आहोत त्या आपल्याला डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे तेलाचा आपण थोडासा वापर जास्त करणार आहोत। एका बाजूला आपलं तेल तापत ठेवलेलं आहे, मी याची पोळी लाटून घेतो। पण उभ्या प्रकारे अशी करून घेतोय, त्याला आपण सुरींनी काप देऊया। आपलं तेलही चांगलं तापलेलं आहे, आपण ह्या पट्ट्या ज्या केलेल्या आहेत त्या आपण तळून घेऊया।
थोड़ाशा त्या रेडिश होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत त्या। आपल्या पट्ट्याही झालेल्या आहेत, त्या मी टिश्यू पेपरच्या प्लेटमध्ये काढून घेतोय। गॅस बंद करतो, आपण कढई बाजूला ठेवूया आणि पुढच्या कृतीकडे वळूया। मी पॅन घेतलाय, आपण गॅस चालू करूया। आपण मध घेतलेलं आहे आणि ज्यावेळेला पॅन थोडासा गरम होतो त्यावेळेला आपण त्याच्यात मध टाकून घेऊ। मध्येही थोडंसं गरम होत चाललंय, त्याच्यामध्ये आपण ज्या मगाशी पट्ट्या तळून घेतलेल्या आहेत तेलामध्ये त्या आपण टॉस करून घेऊया सगळ्या। कुठेही आपण साखरेचा न वापर करता आपण पूर्ण मधाचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच त्याला हनी डिप्स आपण म्हणतोय। आणि जेव्हा आपण या मधामध्ये त्या टॉस करतोय त्याच वेळेला खसखस घेतलेली आहे, त्याच्यावरती छान स्प्रेड करून आणि पुन्हा एकदा आपण ते टॉस करतोय। गॅस बंद करतो। फायनली आपण ती डिश मध्ये काढून घेऊया। आपण हनी डिप्स तर केल्या, त्याच्यावरती आपण आईस्क्रीम घालून घेऊया। आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती मध आणि फायनली चॉकलेट सॉस। अशा प्रकारे हनी डिप्स विथ आईस्क्रीम खास आपल्यासाठी। साहित्य: गव्हाचं पीठ एक वाटी, मैदा अर्धा वाटी, रवा पाव वाटी, खसखस आवश्यकतेनुसार, मध 2 चमचे, चॉकलेट सॉस 1 चमचा, व्हॅनिला आईस्क्रीम 1 कप, तेल आणि मीठ। कृती: एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, मैदा, रवा, चवीनुसार मीठ आणि पाणी घेऊन मळून घ्या आणि मिश्रण तयार करा। तयार मिश्रणाची पोळी लाटून सुरीनं त्याच्या उभ्या चकत्या कापून घ्या। कढईत तेल गरम करून त्यात तयार चकत्या तळून घ्या। एक पॅन गरम करून त्यात मध घाला आणि त्यात तळलेल्या चकत्या परतून घ्या। त्यात आवश्यकतेनुसार खसखस घाला। नंतर त्या चकत्या एका प्लेटमध्ये काढून त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम ठेवा आणि वरून मध आणि चॉकलेट सॉस घालून सजवा। अशा प्रकारे हनी डिप्स विथ आईस्क्रीम तयार। आजच्या हनी डिप्स विथ आईस्क्रीम ह्या गोड रेसिपीने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तर झालेलीच आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज मी तुम्हाला रोज दाखवीनच आणि त्याबरोबरच नवीन टिप्स देखील मी तुम्हाला देईन। आजची टिप: वेलची पावडर जर आपल्याला खूप काळ टिकवायची असेल तर अख्खी वेलची फ्राय करून घ्या, ती थंड झाल्यावरती मिक्सरमधनं ग्राइंड करून त्याची पावडर करा आणि ती पावडर आपण डीप फ्रीजमध्ये ठेवावी, ती खूप काळ टिकते आणि ही खास टिप आपल्यासाठी। वा, शेफ तुषारने बनवलेली हनी डिप्स विथ आईस्क्रीम ही रेसिपी मी आज घरी गेल्यावर नक्की करून बघणार आहे, तुम्ही पण करणार आहात ना? चला तर मग आपल्या सुग्रणचं स्वागत करूयात, पण त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा सुग्रण।